नवगावला पाणी मंजूर केले राजन पाटलांनी ह्या माने आमदारनं शुक्रवारी माने मोहळा येत आमच्या काय अडचणी येते आम्ही जाऊन सांगतो आज जरी नाही झालं तर 2 महिन्यानं 6 महिन्यानं माने काम करून पण टाकतात आणि राजन मालकाचे बाळराजाचे साथ असल्यामुळे ही जाळ अत्यंत चांगला आहे आणि 100% सीट पण येणार त्यात काय वांधण नाही आमचा भाग जरा नाराज होता आम्ही राजन मालकाला पूर्वी एवढं आमच्याकडनं मतदान होत नव्हतं परंतु यावेळेला आमचे वापळ गाव असेल देवडे असेल हे 10 गाव असतील ह्या गावाचं पाण्याचं काम त्यांनी मंजूर केलेलं आहे जी आर सुद्धा परवा निघालेला आहे त्यामुळं निश्चितपणानं ही सगळी गावं आणि तालुक्यातील सगळीच गावं 100% राजन मालकाच्या पाठीमागे जाणार आहेत लहान मुलगा असो किंवा म्हातारा माणूस असो जे आदर आहे जे प्रेम आहे जे मतदाराला वागणूक आहे ते फक्त तात्यांकडं आणि राजन मालकाकडं शिकावं जे अपर तहसीलदार तुम्ही म्हणताय बरंच गाजला आहे प्रश्न हा मोहोळ तालुक्याचा माझी मागच्या 1-6 महिन्यापूर्वी खरेदी झाली मोहोळा जायचं म्हटलं तर इथून 25 किलोमीटर आहे मोहोळ तर त्याला 100-150 रुपये खर्च येत आहे आणि 2 दिवस जातात 4-5 माणसं न्यायला मग काम मंजूर करून चांगलं काम करणारा विरोधक नाव ठेवतात शेतकऱ्याच्या हितासाठीच आहे ना हे अपर तहसीलदार असेल खरेदी खत करणारा असेल आता म्हातारी माणसं आहे ती ही आमच्या टायमाला तरणी होती तेव्हा पण ही पाणी मागते ती की आमच्या गावाला पाणी द्या ह्या लोकांना म्हणजे पाण्याचा काही ती मुद्दा झाला नव्हता पण ह्या टायमाला असं झालं की तात्यांनी तिथं मंत्रालयात बसून की तिथं थांबून ह्या 9 गावांचा पाण्याचा प्रश्न तात्यांनी स्वतः मिटवला आणि ते राजन मालकांच्या नेतृत्वाखाली मिटवला नमस्कार ए बी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दर्शक हो आपण ए बी मराठीच्या माध्यमातून सातत्यानं ग्राउंड रिपोर्ट घेऊन लोकांचा 2024ला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाकडे कल आहे किंवा लोकांची काय भावना आहे हे जाणून घेत आहोत मी सध्या मोहोळ मतदारसंघामध्ये उभा आहे आणि हे वापळे गाव आहे मला वाटतं या गावाच्या डाव्या बाजूपासून जो पलीकडचा जो गाव आहे जो भाग आहे तो माढा तालुक्यामध्ये येतो आहे आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शेवटचं गाव या टोकाचं म्हटलं तरी काही हरकत नाही इथं काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की इथं नेमकं काय वातावरण आहे 2024च्या निवडणुकीमध्ये काही नागरिक इथं रस्त्याच्या कडेला बसले आहेत त्यांच्याशी थोडी चर्चा करूया नमस्कार राम राम काय नाव मच्छिंद्र गुंडीबा चव्हाण चव्हाण साहेब कसं आहे वारं कुणीकडे वाहत आहे 2024 निवडणुका आलेत निवडणुकीचं वय आता काय 2-4 हे झाले ते त्यांच्यात काय सांगावं तसं काय सांगू आहे का नाही हा संभ्रम निर्माण झालाय राजकारण हे आधी बघितलं होतं का आता आमच्यात हे पाण्याचं काम झालं आमच्या गावाचं तर त्या पाण्याच्या मागे वारं वाहील बघा असा अंदाज आहे कुणी केलं कसलं काम केलं 9 गावाला पाणी मंजूर केलं राजन पाटलांनी ह्या माने आमदारनं केले हा उजनीचं निवडणुकीच्या पुढं हा निवडणुकीच्या पुढं होईल का ते काम झालं की मंजुरी मिळाली की मिळाली का हा काय तुम्हाला फायदा आहे का त्याला तर आमच्या गावाला ती पाणी नाही त्या पाण्यामुळे लय फायदा आहे प्याला पाणी मिळत नव्हतं किती वर्षापासून पेंडिंग आहे लय वर्ष झाली आता बरंच 20-21 वर्ष झालं आम्ही आबतो ह्या पाण्याच्या कामाला कुणी केले काम ते हे माने आमदारनं राजन मालकानं केलं काम हे समाधान आहे काय हा समाधान आहे अगदी होय खरंय का खरंय हॅलो कसं आहे समाधान आहे माझं नाव अर्जुन देव खडूळ बर आणि राजन मालक आणि यशवंत तात्या हे अत्यंत चांगली माणसं असल्यामुळे ह्या तालुक्यात येते ती विरोधक म्हणते हे असं आहे ते तसं आहे आमच्या गावात मी 20 वर्ष झालं प्रत्येक सभेला बोलतो का पाणी येत नाही आत्ता काम झालंय 20 वर्षांनी आणि 100% झाले आणि प्रत्येक शुक्रवारी माने मोहळा येत आमच्या काय अडचणी येते आम्ही जाऊन सांगतो आज जरी नाही झालं तर 2-6 महिन्यानं माने काम करून पण टाकतात आणि राजन मालकाचे बाळराजाचे साथ असल्यामुळे ही जाळ अत्यंत चांगला आहे आणि 100% सीट पण येणार त्यात काय वांधण नाही हा येणार ही 9 गावं वंचित तालुक्यानं टाकून दिलेले झाले याला प्याला पाणी नाही यांना चुकून पाऊस पडल्यामुळे गुराला चारा आहे नाही चाराच नसतो गावाला आणि असं तुम्हाला ही पाणी आणत नसलं म्हणलं तर मग कोणी साथ दिली नसती बोलायला आम्हाला पाणी आणत नाही काय तुम्हाला सांगत बसायला असं उलटं बोलली असती पण आज वातावरण असं आहे यशवंत तात्याच्या आणि आमदार साहेबाच्याच मागं गाव आहे सगळं आणि 10% जरी काय असली असं नाही का त्याला वाईट बी मारायचं नाही असतंय ते राजकारण तसं पाण्यामुळे गावाचं वातावरण अत्यंत बदललं आणि ती कोण दुसऱ्या पक्षात असलं तर तात्याकडे गेलं आमदारकडे तरी मी काम करून टाकते ती शरद पवारांना सोडले त्यांनी अजितदादा गटात ते सोडण्याचं आपल्याला काय आपल्या पाण्यापुरतं बघायचं शरद पवाराला सोडू नाही तर भाजपाला सोडू नाही तर काम करताय त्याला बघायचंय आपल्याला शरद पवाराचं काय बघायचं नाही आपले काम करून काय त्याला जेव्हा कोण वाढतंय त्याला बघताय का जेव्हा देत नाही त्याचा समज काय आपला
वाढपी महत्त्वाचा होय. हां वाढते त्याला मानायचं. कधी केलं तर वाढपी महत्त्वाचं आहे. मोकळे काय हां फरक पडल म्हणते लय मुद्दे त्या वेळेस तुम्हाला ते अपर तहसील कार्यालय नेले तिकडे त्याचा काही फरक पडणार नाही. वास्तविक पत्ता अपर तहसीलदार तहसील कार्यालय आणलेला जो मुद्दा आहे तो जो मुद्दा आहे ती ही जी गाव आहे तिकडची म्हणजे आमचं गाव असेल वापळा असेल नरखेड हा जो भाग आहे हा अनगरला अटॅच असणारा भाग आहे आणि आम्हाला मोहोळपेक्षा अनगर जवळ पडतं त्यामुळं अपल तहसीलचा एवढा विषय त्या कामाचा एवढा विषय येणार नाही. पलीकडची गाव आहे पलीकडली गावं आपल्याकडे जोडलेली नाहीत ती पिनोरवर होते ते कट केले पिनोरवर ह्यातलं हां आता फक्त आमच्याकडलीच गाव आहेत ह्याचा काहीही परिणाम होणार नाही. आणि यावेळेला आमचा भाग जरा नाराज होता. आम्ही राजन मालकाला पूर्वी एवढं आमच्याकडनं मतदान होत नव्हतं परंतु यावेळेला आमचे वापळ गाव असेल दिवडे असेल हे 10 गाव असतील ह्या गावाचं पाण्याचं काम त्यांनी मंजूर केलेलं आहे. जी आर सुद्धा परवा निघालेला आहे त्यामुळं निश्चितपणानं ही सगळी गावं आणि तालुक्यातील सगळीच गावं 100% राजन मालकाच्या पाठीमागे जाणार आहेत आणि त्यांनी जो उमेदवार निवडून देणार आहेत जो उमेदवार देतील तो 100% निश्चितपणानं निवडून देणार आहेत. आम्ही त्यांच्या पार्टीचं वगैरे असा विषय म्हणून बोलत नाही. जे वातावरण आहे बाहेर गावात जे काय बोललं जातं ते आम्ही सध्या बोलतो. निश्चितपणे आधी आमचं गाव पूर्ण नाराज होतं 20% सुद्धा मतदान राजन मालकाकडे होत नव्हतं. गावात आता साधारणपणे 2400 मतदान आहे 3400 मतदान आहे 3400 मतदानापैकी साधारण 1500 जाईल गेलं तर नाहीतर टोटली मतदान राजन पाटलाच्या पाठीमागे जाणे निश्चितपणे हरकत नाही. तात्याला 100% चांगलं वाटतं. निश्चितपणानं आहेत काम केलं तर कामाच्या पाठीमागे जाणार. भेटलंय चांगलं आहे चांगलं आहे नाही नाही चांगलं आहे काम चांगलं आहे परंतु बोला म्हणजे तिला बिहा लागलं तुम्हाला बोलाय मुद्दा बोला तुम्ही बोला जी अडचण आहे हे इकडे तू एवढं जर पोर गेलं तर त्याच्यामध्ये तुझं काय काम आहे रे थांब 5 मिनिटं थांब तुझं घेत एवढं हा इतकं तात्याचं काम पक्क आहे ज्याने अनुभव घेतलाय त्यांनी बोलावं जी गाठल तात्याच घेत नाही त्याला काय सांगायचं. अगोदर पण आमदार होते त्यांनी पण काम केलेत घे मग राजन मालकामुळे तरी हे आमदार तयार आहे हा ह्याच्या अगोदर पण राजन मालकाने आमदार दिले होते मग त्यांनी जी सांगेल ती माणूस येणारच आहे त्यात वांद नाही कसलं सुद्धा फक्त स्वतः अनुभव घ्यायला पाहिजे ती माणूस माणसाच्या जवळ गेल्यावर माणूस कळ तुला म्हणलं ती वाईट आहे म्हणायचं उग पक्षात असं काय वातावरण आहे. आमदारांमध्ये कामाच्या बाबतीत काय फरक पडतो कामात दुय शनी लय मोठा आमदार आहे तो पाटील असल्यामुळं माणूस जरा पाटला ना भेटतो बोलाय ही सामान्य माणूस असल्यावर कुणी जर भेटलं तर चालतंय एवढा फरक आहे दोघात पण दुई पण माणसं चांगली ती काम करते ती पण काम घेऊन अनुभव घेतला पाहिजे असं बोंगळा घेऊन काय उपयोग आहे काम बी नाही ना काहीच नाही काम म्हणायचं वाईट आहे हे आमचं क्लिअर झालं एक नंबर माणूस आहे काय टेन्शन त्यांना ते भेटते बोलायला नाही भेट नाही 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 भेट नाही आपण आपण महावितीला मत टाकतो देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ असं दे पण अजित पवाराकडं आता हे आहे ना राजन मालक त्यामुळे अजित पवार छगन भुजबळ म्हणजे भाजप आणि शिंदे एकनाथ शिंदे ह्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे आपलं मत पूर्ण यशवंत मान यांना होणार. आरक्षण दिलं नाही माहिती आरक्षण दिलं नाही आम्ही ओबीसीमध्ये येणार आम्ही ओबीसीमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि ती आमची मागणी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ नक्कीच मान्य करतील. आमच्या ओबीसीला धक्का लागू देणार नाहीत याची आम्हाला गॅरंटी आहे. होय त्यामुळे सांगा खूप प्रकार चांगल्या प्रकारे झालाय काय झालंय काय दिसतं तुम्हाला रस्ता असेल आमच्या नवगावाला जे पाणी प्रश्न जे 75 वर्षापूर्वी पाणी प्रश्न होता गाव सतत दुष्काळात होतं गाव पूर्ण दुष्काळात म्हणजे असं की प्रत्येकाला वैरण आणायला हे पूर्ण जे आहे क्षेत्र जे आहे हे सगळं दुभत्या जनावरांचं अवलंबून असलेलं क्षेत्र आहे. बागा वगैरे जास्त नाही त्या पाण्याची खूप टंचाई आणि लोकांना वैरण जर आणायचं म्हणलं तर विकत आणावं लागायचे वैरण कितीतरी पैसे म्हणजे ह्या वैरणीला जे जातात हे पैसे वाचण्याचं काम ह्या ह्या योजनेमुळं पाण्यामुळं होईल. लोकयुंडी जी बोलली ती तात्यांबद्दल बोलतो म्हणजे काय फरक वाटतो तुम्हाला एक युवक म्हणून किंवा तरुण म्हणून तात्या आणि अगोदरचे आमदार किंवा आजपर्यंत होऊन गेलेले आमदार आणि यशवंत तात्या काही फरक असं जाणवतोय का तुम्हाला? खूप फरक जाणवतो. ह्या माणसाची काम करण्याची जी पद्धत आहे ती भयंकर चांगल्या प्रकारे अशी असणारी जी पद्धत आहे एक जसं त्या अर्जुन खडूने सांगितलं त्याप्रकारे लहान मुलगा असू द्या किंवा म्हातारा माणूस असू द्या जे आदर आहे जे प्रेम आहे जे मतदाराला वागणूक आहे ते फक्त तात्यांकडं आणि राजन मालकाकडं शिकावं असं मला तर वाटतं. कारण कुठेही गेलं तरी माणसाला आपल्या मतदारसंघातला माणूस त्या माणसाला ओळखणं नावानुशी ओळखणं ही ख्याती यशवंत त्या माने साहेबांची आहे. आता कुणीतरी म्हटलं इथं की तुमची नाराज घेऊ अगोदर कसं होतं जे लोकांना जे विकास ना होता जे म्हणत होते बाबा गावासाठी जी मागणी होती 20 वर्षापूर्वी जे आता म्हातारी माणसं आहे ती ही आमच्या टायमाला तरणी होती तेव्हापासून ही पाणी मागते ती की आमच्या गावाला पाणी द्या
ह्या लोकांना म्हणजे पाण्याचा काही ती मुद्दा झाला नव्हता. पण ह्या टायमाला असं झालं की तात्यांनी तिथं मंत्रालयात बसून की तिथं थांबून ह्या 9 गावांचा पाण्याचा प्रश्न तात्यांनी स्वतः मिटवला आणि ते राजन मालकांच्या नेतृत्वाखाली मिटवला. त्यामुळे हे गाव पूर्ण खुश आहे. राजन मालकांवर तर खूपच खुश आहे, पण हे काम करणाऱ्या तात्यांवर यशवंत तात्यावर तर खूपच खुश आहे. होय, नाव सांगा. मी अविनाश दाडे. काय आदरणीय नाही, नाराजगी दूर 100% केलेली आहे तात्यांनी. आदरणीय राजनजी मालक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय तात्यांनी, बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील साहेब या सर्वांनी मिळून ना भूतो ना भविष्य असा 9 गावाचा प्रश्न, 9 गाव तसं म्हणताच येणार नाही, बाकीचे आणखी 25-30 गावाचा पण प्रश्न मिटला. कारण की ह्या गावांना पाण्याचं पर्क्युलेशन होणार आहे, पर्क्युलेशन होऊन सगळ्या गावांचा विकास होणार आहे. ते मोठं काम केलेलं आहे. फरक पडेल वाटतं का? हो, 100%. योजना पुढे चालू राहील का? हो, राहणार ना. त्यांची योजना अशी, सौर ऊर्जेवरचं नियोजन केलेलं आहे मालकांनी त्या योजनेचं. लाईट बिलाचं वगैरे काही अडचण नाही, सौर ऊर्जेवर नियोजन केलेलं आहे, त्यामुळे योजना ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे. होय, हां. अनेक विरोधक आहेत इथं, अनेक उमेदवार आहेत. विरोधकच काय सांगू शकत नाही, पण गेले 35-40 वर्ष हा पाण्याचा प्रश्न कोण मंत्री, कोण आमदार, कोण खासदार आलं तर सर्वे व्हायचा. पण ॲक्च्युली आता मंजुरी झाली त्या पाण्याला. आणि दुसरी गोष्ट, जे अपर तहसीलदार तुम्ही म्हणताय, बरंच गाजला आहे प्रश्न हा मोहोळ तालुक्याचा. माझी मागच्या 1-6 महिन्यापूर्वी खरेदी झाली. मोहोळा जायचं म्हटलं तर इथून 25 किलोमीटर आहे मोहोळ, तर त्याला 100-150 रुपये खर्च येत आहे आणि 2 दिवस जातील, 4-5 माणसं ह्याला. मग काम मंजूर करून चांगलं काम करणारा विरोधक नावं ठेवतात. शेतकऱ्याच्या हितासाठीच आहे ना हे. अपर तहसीलदार असेल, खरेदी खत करणार असेल. हा पाण्याचा प्रश्न झाला, काय जण म्हणतात की इलेक्शनच्या पुढं झाला, पण याच्या अगोदर जे विरोधक आहेत ते कुठे गेलते? मंजुरी होईपर्यंत कुठे गेलते? मग हा शेतकऱ्यासाठी चांगला हिताचा निर्णय घेतलेला ना. 40 वर्ष घेतला आता निवडणुकी. पाण्याचा प्रश्न जे आहे तो 40-45 वर्षापासून गाजतोया, पण मतापुरता गाजतोया. पण आता ॲक्च्युली यशवंत मानेने हा ठाम निर्णय घेतलेला आहे. प्रेम राहील का यशवंत माने? 100% 100% यशवंत माने आमदार होणार. आहे का प्रेम? हा हा, प्रेम आहे. की कसं आहे? अंतकरणापासून आहे. कसं आहे म्हणजे, पहिल्यापासून आम्ही राजन मालकाचीच माणसं. हा, आणि आता बी आम्ही ती सांगेल तीच ऐकत आहे, त्याचं काय ह्याच्यात बदल नाही. नाही काय नाही, तसं नाही, पहिल्यापासूनच जाऊ आम्ही. थांब मातांना फोन कुठं तरी गेलं तरी तात्याचं 1 नंबर काम चालू आहे. एक नंबर झालं. हा, काही आता योजनेबद्दल ज्या बोलते ते तुम्हाला खरं वाटतं का? योजना खरंच आहे ना. कसा परिणाम होईल त्याचा? एकदम चांगलाच होणार. एकदम चांगला होणार. हा, होय. पाण्यामुळं काय अडचण येणार नाही. शेती? हा, शेती करतो. काय आहे शेतात? शेतात काय? मका, ज्वारी, आपली जनावरांना. आता पाणी ही म्हणजे आलं, पाण्यासाठीच चालले होते जनावर. पडेल शेतीला पाण्यावर फरक पडणारच आहे. होय, मग हा उत्पन्न वाढणार, सगळं शेती सुधारणार. होणार की? पाणी प्रश्न 100% पाण्यामुळे 100% होणार. पाण्यामुळे 100% होत आहे. 100% होत आहे. 100% पाण्या मालकाकडे बाजूला सगळे गाव सुद्धा जाते. काही सगळे म्हणा लागले? नाही नाही, म्हणा लागले नाही. आज पुतळे अशी मोकळेच म्हणत होती. भेटले? तुमचं वय किती आहे? वय माझं 55 आहे. ह्याच्या अगोदर पण तुम्ही आमदार बघितला असताल. बघितले? लय बरं. कोण बरं वाटत आहे तुम्हाला? तात्या. ह्यांच्या दबाव खाली म्हणणार? नाही नाही, दबाव नाही. आम्ही नेहमी त्यांच्याकडे जाय पहिल्यापासून. कुणाकडे? तात्याकडे. राजन मालकाकडे जाय आम्ही पहिल्यापासून. होय. काय सांगावं राजन मालक? काय सांगावं म्हणजे? म्हणजे काय आहे का नाही आता सांगावा? काय वारं बिरं चोवीस चालू आहे? सगळं वारं आता त्यांच्या दिशेने वाहते. आता त्यांच्या दिशेने वाहते. ह्या पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे सोडले त्यांनी. जरी सोडलं तरी ह्यांनी आमचं मोठं काम केलं ना. उमेश पाटील म्हणाले बोलला. कुणी काय जरी बोललं तरी आता काम ह्यांच्या बाजूने होणार आहे. ह्यांनी मोठं काम आमचं केल्यामुळं 12 गावचं ह्यांचंच वारं सगळ्या 12 गावात वाहणार आहे. दादागिरी म्हणून? दादागिरी नाही, प्रेम अजिबात नाही. कोणाला दादागिरी केली? मग काय म्हणताय? सगळे म्हणतात म्हणून म्हणताय? नाही नाही, पूर्वी कसं होतं, आमचं गाव होतं विरोधात. पण हे आता 9 गावचं पाणी प्रश्न मिटवल्यामुळं ती राजन पाटला जे मागे जाणार. विरोध संपलाय तुमचा? विरोध संपला, जवळजवळ 70% विरोध संपला. कशामुळे? पाणी आणलं, पाणी मंजूर केले. पाणी मंजूर केले? हा. विरोध राहणार नाही. ठीक आहे. या काही प्रतिक्रिया आहेत. इथला जो काही महत्त्वाचा 40-45 वर्षापासूनचा पाणी प्रश्न आहे तोही लोक म्हणतात यशवंत तात्या माने यांच्या प्रतिनिधित्वाखाली सोडवण्यात आलेला.
त्याचा परिणाम त्यांना होईल असं त्यांचं मत आहे. अजून निवडणुकीला थोडासा अवधी आहे, बरंच पाणी पुन्हा खालून वाहून जाणार आहे. येत्या काळात अजून काही घडामोडी घडणार आहेत त्या तुम्ही ए बी मराठीवरती सातत्यानं पाहतच राहणार आहे. तोपर्यंत इथेच थांबूया. गोपाळसोबत मी सूर्या, ए बी मराठी न्यूज, वापळे.